रंग माझा वेगळा मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे तेरा जानेवारीच्या भागामध्ये आपल्याला अतिशय जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे त्यामध्ये आता सौंदर्याने दीपा आणि कार्तिकच्या लग्नाची जोरदार तयारी केलेली असते तर सर्वजण आपतेष्ट आणि पाहुणे मंडळी हे दीपा कार्तिकचे लग्न लावण्यासाठी सौंदर्याच्या वाड्यावरती आलेले असतात तर सौंदर्याने दीपा आणि कार्तिकच्या लग्नात डान्सचा मोठा प्रोग्राम ठेवलेला असतो तर श्वेताने त्या डान्समध्ये भाग घेऊन श्वेता ही स्टेजवर येऊन दीपा आणि कार्तिकच्या लग्नामध्ये डान्स करत असते त्याचवेळी इकडे राधाई ही तिच्या डोक्यामध्ये काही वेगळेच विचार चालू असतात तेव्हा राधाई श्वेताकडे बघून आणि दीपा आणि कार्तिकचे जीवन आता सुरळीत होऊन त्यांचा संसार सुखी व्हावा यासाठी विचार करते आणि म्हणते की मला आता काहीही करून श्वेता आणि मीच कार्तिकरावांचे डी एन ए टेस्टचे रिपोर्ट बदलले होते हे मला आता दीपाला सांगावंच लागेल तर श्वेता डान्स करत असताना दीपा ही श्वेताचा डान्स बघत असते आणि टाळ्या वाजवत असते त्याचवेळी राधाई एक चिठ्ठी लिहून ती चिठ्ठी घेऊन दीपासमोर येते आणि दीपा ही डान्सचा कार्यक्रम बघत त्याकडे मग्न असते त्यानंतर राधाई ही ती चिठ्ठी दीपाच्या पर्समध्ये ठेवते आणि ती पर्स दीपाच्या मांडीवरती ठेवलेली असते त्यानंतर राधाई तेथून निघून बाजूला जाते आणि दीपाकडे बघत असते राधाईला वाटते की आता दीपा ती पर्समधील चिठ्ठी बघे तर इकडे डान्स करत असलेली श्वेता मात्र राधाईला ती चिठ्ठी ठेवताना बघते आणि श्वेताला मोठा धक्का बसतो तेव्हा आता मम्माने नक्की दीपाच्या त्या पर्समध्ये काय आणि कोणती चिठ्ठी ठेवली याचा श्वेता विचार करून डान्स करू लागते तर आता ती चिठ्ठी दीपाला मिळून डी एन ए रिपोर्ट हे राधाई आणि श्वेतानेच बदलले होते असे त्या चिठ्ठीत लिहिलेले दीपाला समजणार का तर आता ते सत्य दीपासमोर येऊन दीपा कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक ला।